बापूच आमचं जेवायचं चाललंय, आमटी भात खायचं चाललंय, झालं पार जेवून जेवायला, जेवून झालं इकडं आत्या जेवत्या ते कालचा उपास सोडते आजचा सोड मार नाही उपास किती का देरी लागून फराळाचा टचून खात जा शिळ राहिलेलं मी खात जाईल तसंही तुम्हाला टचून देते पण तुम्ही अरे मान नको उपास धरला तर निरंकार धरणार सणवार कधी धरणार मला धरायच्या टायमाला खवा झालं जेवण बापूंच भात आमटी पोळी गुळवणी पापड आमच्याकडे पंचमी असती आता सगळ्यांकडेच असते ना आमच्याकडे असते ना ते पतंग उडवत्यात गुजरातला संक्रातीला त्याच्यावर म्हणलं हो पंचमी चौकडच आहे पण गुजरातला म्हणली ती आमच्यातली आमच्या मेहण्याची मंडळी गुजरातची ती म्हणली पतंग आमच्यात संक्रातीला उडवत्यात वावड्या आणि आपल्या पंचमीला आपली पंचमीला चाललं होत आत्याचं बापूंच जेवण हो झाले झाले जेवायला या सगळी पदशीर माझ लाज बी वाटत नाही म्हणणारा मग टपोर फिरत ना तसं म्हणल्यावर चार बाऱ्या सकाळ धरण भाकरी कर म्हणल्यावर म्हणले आता ना भाकरी चपात्या केलती तुम्हाला चपातीच्या डब्यात चपात्या चपाती केले पोळे केले टोपलं भरून आणि 11 आधी स्वयंपाक तर झालाय तुम्ही चाला नाही आम्ही काय करू आलो नाही मला कामाला जावं लागते पैसे कोणी देत नाही आम्ही आम्हाला बी कामाला जायचं होतं म्हणून आम्ही लवकर आवरलं होत तुमच्यासाठी आवरलं पण माझ्यासाठी कोण आवरायचं जीवन जायचं असतं आपापलं हा जीवन जायचं पण लाईट साडे नऊ लागली उठल्या उसान लाग मला म्हणले आता कवर झोपता उशिया गेला घेऊन अशी बोलती का नाही काम सांगायचं एक नंबर हा असं तर कसं असेल तसं हो जेवताना आमच्या आत्याची बापूची भांडणं असतात मग काय करावं आता इकडं चिवा आली आपली हो का चिवा आहे का मला आता बाळ मॅडम खाल्लं गबारा दिल्या तुझ्या आजीनं मला पापाड कुठं मी म्हणतो जाऊ दे चलू का अश्विनी चला नाही निवांत सुखीरा सगळी सुखीरा सगळे सगळे ना सुखी ना आम्ही दुखी बाय सगळ्यांना दुखी कमाई कसलं बोलायचं जाऊ